सत्य शोधक न्यूज, आम्ही सत्य दाखवतो। तर रावेर मतदारसंघात लोकसभेची निवडणूक ही फार अटीतटीची होत आहे। आजपर्यंत लोकसभेची निवडणूक अशी अटीतटीची कधीच मला माझ्या ह्या 76व्या वर्षात कधीही पाहायला मिळालेली नाही। एकतर्फी निवडणूक असायची केव्हाही, आणि निवडणुकीचं पारडं म्हणजे त्यावेळेला काँग्रेसचाच विजयी पताका, पण त्यानंतर मात्र रक्षाताईंनी यात बदल घडवून आणलेला आहे, एवढं मात्र निश्चितच। तो बदल घडवण्याचं श्रेय मात्र रक्षाताईंनाच आहे, हेही तितकंच खरं आहे। परंतु ह्या वर्षीची निवडणूक कशी होणार आहे याबद्दल संशयता आहे। याच्या अगोदर सत्य न्यूज महाराष्ट्र चॅनल, वाघोद्याचे महाजन मोबाईल यांच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं त्यावेळेला, कारण अनेकांनी सांगितलं की रक्षाताईंना तिकीट मिळणार नाही, परंतु मी एकमेव अशी व्यक्ती होती की रक्षाताईंनाच तिकीट दिलं जाईल असं ज्योतिषशास्त्राचं वाकीत आहे, आणि ते सत्यांशात उतरेल असं मला वाटते, आणि त्याप्रमाणे सत्यांशात रक्षाताईंना तिकीट मिळालेलं आहे। परंतु यावेळेला मात्र त्यांचे ससूर एकनाथरावजी खडके हे रक्षाताईंच्या बाजूला आहे, मागच्या बाजूला ते विरोधात्मक होते। परंतु एकनाथराव खडसे यांची वृषभराशी आणि नावाने आणि त्यांचा शुक्र अष्टमात आहे, म्हणून त्यांची किती मदत होईल ही एक संशयता या ठिकाणी आहे। आता त्यांची मदत झाली तर मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान व्हायला हवं, परंतु निवडणुकीच्या या वातावरणाचा शोध तर आम्ही घेत नाही। आमचा अभ्यास फक्त ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे। लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोक आणि कुठली हवा काय आहे याचा आमचा काही संबंध नाही। मी फक्त ज्योतिषशास्त्र ग्रहयोग काय म्हणतात तेच बघणार आहे। आता या ठिकाणी आपण ही अतिकाठीची निवडणूक का झालेली आहे तर याला कारणही असं आहे, एक नवीन व्यक्ती श्रीराम पाटील उदयास आलेली आहे आणि त्यांची अथकपासून प्रयत्न होतं। याच्या अगोदर अनिल चौधरी यांनी खूप प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी झाले नाही। आता श्रीराम पाटील कितपत यशस्वी होतील हे आता पुढचा काळ सांगणार आहे। यशस्वीतेची माळ रक्षाताईंना आता 2 वेळेस मिळाली आहे, परंतु तिसऱ्यांदा मिळेल की नाही याची पण संशयता ग्रहयोग वर्तवित आहे। कारण त्यांची रक्षाताईंच्या नावाने आपण ह्या कुंडली पाहणार आहोत आणि श्रीराम पाटील यांच्या नावाने पाहणार आहोत, परंतु रक्षाताईंची जन्मतारीख आणि श्रीराम पाटलांची जन्मतारीख आम्हाला मिळालेली नाही। आम्ही नावनिशिवार बघणार आहोत, परंतु श्रीराम पाटलांचं जे नाव आहे ते मला वाटते बरोबर नाही। बरोबर नाही याचा अर्थ त्यांच्या जे शरीर काष्टी आहे, त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे वाकणं आहे, त्यांची जी धडाडी आहे, त्यांचा जो उत्साह आहे, हे पाहून त्यांची कुंभर अशी नसावी असं मला वाटते। त्यांचा कुठेतरी शुक्राचे संबंध असावा हे माझं भाकीत चुकणार नाही, हे तितकंच खरं। रक्षाताईंच्या या ठिकाणी तुळाराशीचा स्वामी शुक्र तो सत्यांशात उतरत आहे, एवढं मात्र नक्की। आता जर दोघांचा शुक्राशी संबंध असला तर मग या ठिकाणी ज्योतिषशास्त्र काय कुणाकडे मर्जी टाकतात हाही एक प्रश्न निर्माण होणार आहे। आता तसं पाहिलं तर या ठिकाणी श्रीराम पाटलाला 7.5 आहे श्रीराम नावाने, त्यांच्याच घरी स्वतःच्या घरी शनी बसलेला आहे, परंतु हा शनी 7.5 जरी असला तरी तो मात्र स्वराशीचा बलाढ्य त्यांच्या घरी असल्याकारणाने तो त्यांना भरपूर सहाय्यभूत होईल, 7.5 परिणाम त्यांना दिसणार नाही आणि तसा त्रासही होणार नाही। त्यांचा उत्साह निवडणुकीच्या शेवट क्षणापर्यंत कायम राहणार आहे, आजारी वगैरे पडण्याची त्यांची कुठलीही ग्रहयोगाची स्थिती नाही। ते दांडगाईने आज जेवढे कार्यक्रम केले त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करतील असे त्यांचे ग्रहयोग चढते मान आहे। कारण त्यांच्या कुंडलीमध्ये जर आपण पाहायला गेले तर श्रीराम नामाच्या कुंडलीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की तृतीय स्थानी चंद्रमंगळ गोचरीचा योग आहे, म्हणजे खूप मेहनत घेणारी व्यक्ती ही आहे आणि मेहनतीनंच ते पुढे आलेले आहे, शून्यातून पुढे आलेले आहे, एवढंही मात्र खरे। आता रक्षाताईंचे जे आले ते एकनाथराव खडसेंचा वारसा त्यांना लाभला आहे आणि स्वतः त्या कर्तृत्वान आहे, जनतेशी मिळून मिसळून वागण्याची त्यांची पद्धत आहे। असंही असलं तरी ग्रहयोग काय म्हणतात हे आपण यावेळेला बघणार आहोत। तर रक्षाताईंची जर तुला राशीत जर असली तर त्यांचा स्वामी शुक्र अष्टमात आहे, रवी गुरु हर्षल बुध हे पण अष्टमात आहे, ही स्थिती मात्र फारशी चांगली नाही। ही स्थिती त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पण चांगली नाही आणि त्यांच्या यश मिळवण्याच्या दृष्टीने अडथळा आणणारी योग आहे। हा असा असला तरी मात्र या योगाने त्यांची मागे जी टक्केवारी त्यांना मताची मिळाली होती तेवढी टक्केवारी मिळण्याची संभावना नाही असे ग्रहयोग सांगत आहे। आता या ठिकाणी आपण श्रीराम नावाने जर बघितलं गेलं
तर श्रीराम नावाने बघितलं असताना चतुर्थ योग हा रवी गुरु शुक्र बुधाचा आहे आणि चतुर्थ योग हा राजकारणाचा संबंधित ग्रह आहे आणि षष्टम स्थान हे राजकारणाच्या योगाचं ग्रह म्हणलात तर त्याच्यामध्ये श्रीराम नावाने बघितलं तर त्यातमध्ये राहू येतो, ग्रहण योग आहे, कितपत यश मिळेल ही इथे संशक्ता आहे। परंतु या ठिकाणी चतुर्थस्थानी असलेला त्यांचा स्वामी मी शुक्र धरलेला या ठिकाणी, तर शुक्र या ठिकाणी धरलेला आणि शुक्र संबंधित त्यांचा असावा असं मला अनेकदा वाटून राहिलेलं आहे आणि म्हणून ते या ठिकाणी विजय पताका त्यांच्याकडे या योगाने जात असली आणि शनी त्यांचा बाळ त्यांच्याशी पाठीशी आहे एवढं मात्र खरं। आता रक्षाताईकडे जर आपण पाहायला गेलो तर रक्षाताईंच्या याच्यामध्ये जर पाहायला गेले तर सप्तमस्थानी मंगळ आहे म्हणजे त्यांना पतिसौख्य ह्या योगाने कमी लाभलं हा योग आहे, परंतु त्यांची राशी सप्तमात आहे, केंद्रात आहे, हाही योग चांगला त्यांच्या दृष्टिकोनातून आहे। हा योग त्यांच्या दृष्टिकोनातून चांगला असत असताना याच कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर दृष्टादृष्टीचा योग या कुंडलीमध्ये मात्र होत नाही, परंतु या ठिकाणी त्यांच्या राशीशी पंचमयोग शनी करत आहे। पंचमयोग शनी करत आहे तर शनी हा शुक्र राशीमध्ये उत्साहित असतो, उल्लसित होतो आणि हा उल्लासितपणा उत्साहीपणा त्यांना या निवडणुकीत मिळणारच आहे आणि त्या दृष्टीने ते काम करणारच आहे। आता एकनाथ खडसे यांची वृषभ राशी तर शुक्र कृष्णमध्ये अष्टमात असल्याकारणाने रविगुरु शुक्र त्यांचा पक्षबदल हा काही फारसा लक्षाताईंना तारून देणारा किंवा लाभणारा नाही किंवा अधिक मतं मिळवून देणारा असेल असंही मला वाटत नाही। त्यांनी पक्षबदल जो केला तो नेमका चुकीच्या टायमाला झालेला आहे। आता तो का केला तो त्यांना माहिती आहे, आम्हाला राजकारणामधलं काही गंध वार्ता येत नाही, आम्ही फक्त ग्रहयोग जाणणारे आहोत, मी हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे। असं असताना मात्र या कुंडलीमध्ये त्यांचा येथे गुरु आणि बुध त्यामुळे ते भरपूर मेहनत घेणार आहे रक्षाताईंसाठी या ठिकाणी, बहुतेकांच्या घरामध्ये जातील, विनंती करतील आणि रक्षाताईंना निवडून हा असा आग्रहाने त्यांचा आग्रह करतील एवढं मात्र नक्की असा असावं असं मला वाटते। मी तर आता गुवाहाटीला दूरवर आहे त्यामुळे रावेर मतदारसंघात काय चाललं आहे हे मला अजिबात माहिती नाही, परंतु दीपक नगरे साहेबांचा माझं सख्य बराच आहे त्यामुळे त्यांच्यासाठीच मी ही आग्रहयोग बघत आहे। असं असताना या कुंडलीमध्ये जर आपण पाहायला गेले तर निवडणुकीच्या जिंकण्याच्या जवळपास रक्षातही जात आहे एवढं आहे नक्की आहे, असं असलं तरी मात्र टक्केवारी घटेल असंही असंही दिसत आहे। आता या ठिकाणी जर आपण श्रीराम पाटलाचा योग दिसत नाही असं असलं तरी पण यात कुंभ राशी धरली तर घाम घळावास लावेल आणि निवडणुकीत त्यांना बलवान करेल आणि निवडणुकीच्या जिंकण्याच्या जवळपास त्यांचे ग्रहयोग जातं हे एक काही शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे ही काही कमी गोष्ट नाही आहे। यामुळे या शर्यतीमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार आपल्याला अंदाजच लावावा लागत आहे, कारण कोणाची दोघांची जन्मतारीख माझ्याजवळ नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे। त्या श्रीराम नावाचा गोंधळही माझ्या मनात आहे तोही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेला आहे। रक्षाताईंच्या याच्यामध्ये मात्र गोंधळ दिसत नाही, त्यांचा शुक्र संबंधित असावा एवढं मात्र नक्की, परंतु त्यांना ही निवडणूक जड जाणार आहे, दोघांनाही जड जाणार आहे एवढं मात्र नक्की। आता निवडणुकीत पुढे कोण जाते आणि कोण मागे राहते हे तर काळच सांगणारच आहे। आता आपल्याकडे निश्चित त्यांची जन्मवेळ नाही आणि त्यामुळे निश्चित इथे परिणाम आपल्याला काढता येत नाही एवढे नक्के। मी बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव,